हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि कसं पडेल चॅनल तुमचं आज पुन्हा एकदा नव्याने स्वागत. तर आज आपण चाललो आहे, उद्या गावटाकणी आहे. आता गावटाकणी म्हणजे तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगतो, दर 3 वर्षानंतर आमच्या गावाला जो एक उत्सव, ही जत्रा साजरी होते, ती साजरी होणार आहे. तर त्याच्यासाठी साफसफाईसाठी उद्या सकाळी 9 वाजता आम्ही जाणार आहोत. तर ब्लॉगची मी आज सुरुवात करतो आहे. तर चला माझ्याबरोबर, आपण त्या झाडाखाली आपल्याला टेंट टाकायचा. टेंट म्हणजे आपला तंबू असेल, आपण काय आता त्याला बोलतात, एक छावणी वगैरे अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. त्याच्या साफसफाईसाठी चाललोय. हातात परत पावडा घेतले, हे घेतले, काय बोलतात, हे गवत काढायचं, झाडू वगैरे. चला, पाहू शकता तुम्ही, वाजलेत 6:05 आहेत आणि सूर्य बराच वर आहे, मावळा आहे आणि थोडासा क्लायमेट चेंज झालेला आहे, गर्मी जरा कमी झालेली आहे. म्हणून आता आम्ही निघालोय आणि पाहू शकता तुम्ही नजारा, व्ह्यू बघा मित्रांनो, डोंगराच्या कडेला जस्ट. आणि जो उद्याचा दिवस असेल ना, एकदम जबरदस्त एक्सपिरियन्स असेल. दर 3 वर्षानंतर आम्ही न चुक. ऍक्च्युअली मित्रांनो पाहू शकता तुम्ही, कारण असतो या झाडाची जी डार्क सावळी आहे ना ती, आणि जी स्वच्छता ऑलरेडी रेडीमेड स्वच्छता बोलतो ना ती झालेली आहे, शेताची मशागत केलेली आहे, त्याच्यामुळे वर स्वच्छता तुम्ही पाहू शकता. आणि राहिला प्रश्न हा इकडे इकडे हिरवळ जी आहे, गवत आहे ना, तो पण एकदम सॉफ्ट आणि मुलायम आहे, त्याच्यामुळे आम्ही ही आता जागा निवडली फायनली. हा झाड मला तर वाटतं मोहाची दारू बोलतात ती, असं काय त्या तो झाड दिसतो मला, त्याच झाड आहे, त्याच्याकडे आम्ही आता आहोत. तर आता स्वच्छता करतोय, साफसफाई, पान वगैरे काढायचं काम. शेर आपलं एक मोठं काम होईल कॉट आणली तर. चला तर मित्रांनो, आता ऑलमोस्ट आपली साफसफाई झाली, तुम्ही पाहू शकता. आणि आता वाजलेत किती, तर 6:45 आणि आता निघतोय. आता उद्या आपण पुढे सकाळी यायचं आहे सर्व सामान घेऊन, आणि इथे आपल्याला आता उद्या टेंट लागणार आहे. तर चला निघतोय मी आता. आमचं आता पाणीपुरीचा बेत चाललाय. इकडे बाबा बसलेत. आणि फायनली मित्रांनो, काल जे याच्याकडे साफसफाईकडे आलो होतो आम्ही, तुम्ही पाहिलं असेल. त्याच्यानंतर आज पुन्हा मी आता कॅमेरा ऑन केला आणि आज गावटेंचा दिवस आहे, त्याच्याकडे आता आम्ही आलो आहे आमच्या मुक्कामावर. आणि काल जो झाड मी झाडाखाली जर साफसफाई केली होती तो हा झाड आहे तो. आणि इकडे आता आमचे फॅमिली मेंबर्स बसले आहेत. पाणीपुरीचा बेत आहे, आज दिवसभर खायचं. आज ॲक्च्युली व्हेज बनणार आहे घरी, संध्याकाळी नॉनव्हेज. तर तुम्ही पाहू शकता इकडे आमचं पाणीपुरीचा बेत चालू आहे आणि हा आमचा मुक्काम आहे. आणि परिसरात तुम्ही आजूबाजूला पाहू शकता ठिकठिकाणी असे झाडाखाली वस्ती आहेत. आणि यावेळेस झाडाचं महत्त्व आम्हाला समजतं. झाडाची सावळीसाठी आम्ही घरापासून जवळजवळ 1 किलोमीटर अंतरावर आलो आहे मी, 700-800 मीटरवर आलो आहे आणि झाडाची सावळीमध्ये आलो आहे. आणि हा झाड आहे मोहाचा, तुम्हाला सांगितलं असेल, हा मोहाचा झाड आहे. तर आता पाणीपुरी झाली की नंतर आमच्या जेवणाचं हे आणि सर्व कुकिंग असेल ती चुल्यावर असेल, आता गॅस वगैरे नाही. आपण वनभोजन बोलतो ना अशा प्रकारेच आम्ही करणार. आणि या परिसरात तिकडे माझा मित्र आहे, त्याचं तिकडे हे आहे, या परिसरात माझे ओळखीचे आहेत मित्र वगैरे, त्यांचं तिकडे आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आणि आता ड्रोन पण उडवतो मी, ड्रोननी तुम्हाला दाखवतो काय आहे ते इकडचं. तर चला तर मित्रांनो, मी पाहू शकता आमचं ड्रोन शॉटने मी आता हे केलेलं आहे की झाडाच्या खाली
जो आमचा सेटअप लावलेला आहे, जो झाडाखाली आम्ही आश्रय घेतलेला आहे, ते तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतोय. आणि एकदम मस्त छान डार्क गडद झाडाची सावळी, त्याच्याकडे आम्ही एकदम मस्त निसर्गाचे सांगितलं, बाजूलाच डोंगर, असं एकदम जबरदस्त व्ह्यू आणि एन्जॉयमेंट ही जबरदस्त आहे आमच्या. आपण म्हणजे म्हणतो ना एनर्जी खूप भारी असते, मजा येते. आणि हा आजूबाजूचा परिसर, तर अशा प्रकारे आमचं हे सेलिब्रेशन चालू आहे मित्रांनो. मी तुम्हाला दाखवतो, मी आजूबाजूचा परिसर सुद्धा मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे हे म्हणजे आणि आमची एन्जॉयमेंट ही तुम्हाला दाखवतो. चला, आणि आमचं सर्व सेटअप झालं, हे झालं सर्व, आणि लगेच आम्ही आमचा सकाळचा नाश्ता पाणीपुरी तो खायला सुरुवात केली, तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर पुढची प्रोग्राम म्हणजे जेवण आणि पाणीपुरीचा आमचा हे स्टार्ट झालेलं आहे. आणि श्रेया खाते, श्रेया कशी लागली? श्रेयाने रिव्ह्यू दिला की छान लागली, आणि नक्कीच झाडाच्या सावळीमध्ये बसलो आहे आणि एकदम भारी होतं आहे फील. आता खातो आहे आम्ही, मम्मी व्हिडिओमध्ये येतो. तर आमचा सकाळचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर पाणीपुरी खाल्ल्यानंतर पुन्हा मी ड्रोन उडवला, आणि आजूबाजूचा परिसर जिथे आमचे रिलेटिव्ह आहेत त्या झाडाखाली तिकडे मी ड्रोन उडवला आणि ते तुम्हाला दाखवतोय. अशा प्रकारे ठिकठिकाणी ना आम्ही झाडाचा आश्रय घेऊन राहत असतो आणि दिवसभर आपली एन्जॉयमेंट करत असतो, आणि जो फील असतो खूप भारी असतो. सांगायचं झालं तर मित्रांनो, स्पेशल म्हणजे लास्ट दिवशी माझा जन्म झाला हे मला खूप आवडून तुम्हाला सांगायचं आहे की दर 3 वर्षाने येणाऱ्या गावठ्यांच्या दिवशी गावाच्या बाहेर माझे जन्म झाला, हे माझ्यासाठी खूप मोठं युनिकनेस आहे आणि मला ते खूप भारी फील करून देतो. आणि त्याच्यासाठी मी न चुकता प्रत्येक गावठ्यात गेले दर 3 वर्षाने येणाऱ्या या शेकडो वर्षाच्या परंपरेला मी आवर्जून हजर असतो. चला आता पण जाऊया आपण गावामध्ये सुदेशच्या घरी. सुदेशने पण त्याच्या घरून जो वार्ताकीचे जे प्रोग्राम हे केले, गळस लावले, ते सर्व आम्ही दाखवायचा प्रयत्न केलेला आहे, तर ते आपण पाहूया. त्यांनी त्या कॅमेरे शूट केलेले आणि तसंच बल जो हे असतो मान असतो तो कसा नेला जातो तेही तुम्हाला दाखवतो. चला सुदेशच्या घरी पहिला. हा हे घराचा मागचा दरवाजा, हा असाच उघडा राहणार अख्खा दिवसभर. त्यानंतर घरामध्ये असा कळस ठेवून हा फ्रंट दरवाजा, समोरचा दरवाजा हा आहे, हा पण असंच उघडा राहणार. हा दुसरा कलश आहे असा, आमचा तो एक वर आहे आणि खाली असल्याकडे हा खालच्या घरातला कलश आहे हा पण. आणि हा जो दरवाजा आहे हा पण दरवाजा तुम्हाला उघडा दिसणार अख्खा दिवसभर, हे उघडे दरवाजे राहणार. तर घरातील सामान असे सगळेजण घेऊन गावटाकडे हा उत्सव असतो आमचा. सगळं सामान घेऊन आणि आमची पण आई पण निघालेली आहे इकडे, आई पण निघालेली आहे. चला, चप्पल घालून निघालेली आहे. चिंग बल पाहिला आणि जबरदस्त. हा बल म्हणजे की नैवेद्य तुम्हाला सांगितलं पाहिजे माझ्या सुदेशने, तर नैवेद्य बघायला लोक गावातील मेंबर्स बल पाहिला आणि लोक बरेचसे. हो आणि पहिल्यांदा मित्रांनो मी पण याचा एक आनंद अनुभव घेतोय की बल प्रत्यक्ष मी पाहतोय. ते अशा प्रकारे पब्लिक असत ते शेंड आहे. पुढे पुढे चल. ओके पाहायला भेटले यार बर दीपक आणि जबरदस्त असं असं धावतो रे लोक जबरदस्त असं असत हे ना माहिती आपलं यार जबरदस्त. आणि बघ चल आणि यात्रेचा मित्र सुदेश मस्त आलो टाइम फुल टाइम मध्ये. आणि मित्र पाहू शकता बल चाललेले आणि बघा चल 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 तू कटी मार घे पुढे घे पुढे घे थोडा थोडा पुढे घे हॉन हॉन मार घे तू चालले 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 बघ.
आणि मित्रांनो पाहू शकता हा बल आहे. हा थंड गाडी आणि थंडाची व्यवस्था केली तुम्ही पाहू शकता. आम्ही आलो आणि तिथे आम्हाला थंड पाहिजे. मित्रांनो बल वगैरे आम्ही झाली, पूजा झाली, नैवेद्य दिलं, आता आम्ही जेऊ शकतो. आता नैवेद्य मग काय जेऊ शकतो आता म्हणले आणि बल घेऊन आता महेश पण चाललेला केदार महेश इथे इथून जाणार तांडादेवी जवळ तांडादेवी नंतर जाणार वरती दुपार गाणी तो काढला तो हे काढला तो आता बल जंगलात या जंगलाच्या पुढे धंदे लावले ते आणि गावात आले आणि गावात दिसले तर ठिकठिकाणी तुम्हाला हे बघा झाडाखाली वगैरे आता वसती गावात चालू झालेलं आहे. बघा हे पूर्ण क्रिकेट खेळतात. अरे यार काय क्रिकेट आहे, टाइम आहे क्रिकेटचा कमाल आहे. गर्मीमध्ये पण नरमी आहे सास आणि हे इकडे गावाच्या वेशीवर लावलेला आहे. हा तांब्याचा कळस लावलेला आहे. जेव्हा सकाळी आम्ही 9 वाजता बाहेर पडतो ना तेव्हा गावाच्या वेशीवर हा कळस लावला असतो. गावात
कोणच नसेल, कोणाच एंट्री नाही त्या गावामध्ये. हा एकदा हा कळत लागला की संध्याकाळी 5 वाजता गावामध्ये एंट्री, तोपर्यंत गावात कोणीच जाऊ शकत नाही. असं आहे ते गावटा निघा, तो गावामध्ये पूर्ण तुम्हाला सन्नाटा दिसेल. कोण तिकडं स्पेशल आहे ते प्रवीण कडे गेलो होतो, मनोज कडून प्रवीण कडे गेलो, त्याच्या झाडाखाली होता. हा तर मित्रांनो, ही आहे आमची वस्ती. आज एक दिवसाचा मुक्कामचा आहे. सकाळपासून आम्ही 9 वाजता इथे आलेलो आहोत. 9 वाजता आलो सगळं सामान वगैरे घेऊन, आणि आम्हाला एक मस्त आंब्याचं झाड वगैरे एक निसर्गरम्य जागेमध्ये आम्हाला इथं मिळालेलं आहे. एक दिवसाचा मुख्यमंत्री असा प्रकार झालेला आहे. आणि साधारण आम्हाला शेजारी पण इकडे भेटलेले आहेत. आमचे शेजारी आहे इकडं, यांनी शामियाना उभारलेला आहे. यांचा एक शामियाना झालेला आहे. आम्ही नैसर्गिक याच्यामध्ये आलेलो आहे झोनमध्ये. आणि आतमध्ये इकडे तुम्ही खूपच वर्दळ आहे. आतमध्ये हा जो आहे हा सगळा एकदम चालू दे. बरं एकदम डीजे आम्ही आताच बंद केला, थोड्या वेळापूर्वी झाला बंद. आम्ही ते बल येणार होतं म्हणून आम्ही त्या अनुषंगाने ते बंद करायला लागतो. आपले जुने सोबती एकविराचे सोबती पाहिजे. आम्ही पण गेलो होतो इथं डबेवाडीला. ते तिथं देतात, तिथं होतो मी बघितलं तुला. येऊन आला मला स्टँडवर चालत नको जाऊ. तू येशील लांडवर येऊन बायकांना पहिला फिरवशील. मी तुझ्या तुझ्याकडे निघालेलो. मग फायनल मित्रांनो, आम्ही आता तुमचं टायमिंग झालेलं आहे. आता निघतोय आम्ही, आणि तुम्ही पाहू शकता सर्व आमचं सामान उचललेलं आहे. आता आम्ही मंडळी सर्व आता निघाली आणि घरी जाऊन आता नारळ फोडणार, जो आता आम्ही कळस लावलेला आहे, आणि मग घरात एंट्री करणार. तर आजचा ब्लॉग हा इथेच संपवतोय. तर जाऊया आता घरी आपण, आणि तुम्हाला दाखवतो नारळ फोडून मग आज एंट्री मारू. आणि आजचा ब्लॉग आमचा हा इथेच संपेल. तर बाय बाय. तर मित्रांनो, सकाळी आम्ही जो आता हे केला होता, कळस नारळ लावला होता आणि घरात एंट्री मारली, बाहेर पडलो होतो. आता ती आता आम्ही नारळ फोडून घरात एंट्री मारणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता हा नारळ आहे. आता तर फोडून आहोत आम्ही, एंट्री मारतोय आणि वाजत बरोबर 5. सर तर मित्रांनो, फायनल आता हा व्हिडिओ मी इथे संपवतोय. आणि तुम्ही पाहिलं नारळ फोडला आम्ही आणि एंट्री मारली आम्ही आता घरात. तर चला पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. कसं काय पाठवलं.